नमस्कार वर्षा, सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बांगडा फिशची रस्सा भाजी करणार आहोत. ही रस्सा भाजी खूप छान आणि टेस्टी लागते. आपण वेळ न घालवता भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, एक छोटा बाऊल ओलं नारळ घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे एक इंच, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. सर्वात प्रथम आपल्याला बांगडा फिश आहे त्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. बांगडा फिशचे पीसेस घेतलेले आहेत 5 ते 6. त्याला लाल तिखट लावलेलं आहे 2 टेबलस्पून. हळद पावडर घेतलेली आहे चिमूटभर. कांदा लसूण मसालाही घातलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट 1 टेबलस्पून आणि मालवणी मसाला 1 टेबलस्पून. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. आता सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि फिश आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी मॅरिनेट करून घ्यायची आहे. मॅरिनेशन केल्याने बांगडा फिशमध्ये सर्व मसाले मुरले जातात. आपल्याला तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं आहे. अद्रक लसूण हिरवी मिरची यामध्ये ओलं खोबरंही घातलेलं आहे. याचं सर्वात प्रथम आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. ओला नारळ वाटून झाल्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरही घातलेली आहे. पाणी घालून आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावरती 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे आणि सर्व मासे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व बांगडे मी यावरती टाकून घेतलेले आहेत आणि यावरती तेल घालून आपल्याला 5 मिनटासाठी सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत. माशाची एक बाजू झाल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने मी सर्व आता जे बांगडे आहेत ते पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. रस्स्यामध्ये जेव्हा मासे घातले जातात त्यावेळेसही फक्त 2 मिनटासाठीच आपल्याला रस्स्यामध्ये मासे उकळवून घ्यायचे आहेत. आपले मासे व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. आपण आता रस्सा तयार करून घेणार आहोत. कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. टेस्टीला लसूण घेतलेलं आहे 3 ते 4 पाकळ्या. लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. मी बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे. आता सर्व वाटण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. लाल तिखट घेतलेलं आहे 1 टेबलस्पून. गरम मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून. यामध्ये मी मालवणी मसालाही 2 टेबलस्पून घालणार आहे. चिमूटभर हळद घेतलेली आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जेवढं वाटण परतलं जाईल तेवढाच जो रस्सा आहे त्याची टेस्ट खूप छान येते. यामध्ये आता शेवटी मी मालवणी मसालाही घालून घेतलेला आहे. सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यामध्ये धने पावडरही घातलेली आहे 2 टेबलस्पून, किंवा तुम्ही अख्खे धने मसाल्यामध्ये घातले तरीही चालतील. आपले मासे आहेत तेही व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. मसालाही खूप छान असा परतलेला आहे. मसाला कढईला चिकटत नाही याचा अर्थ मसाला खूप छान असा परतला गेलेला आहे. यामध्ये आपल्याला आता मसाला वाटलेलं जे पाणी आहे तेही घालून घ्यायचं आहे. यावरून आपल्याला लागेल तसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढा रस्सा लागेल त्याप्रमाणे पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला रस्स्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला मासे यामध्ये घालायचे आहेत. बारीक गॅस करून आपल्याला आता रस्सा उकळवून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठही घातलेलं आहे. रस्स्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला कोकमचे 2-3 पीसेस घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोथिंबीरही घालून घेतलेली आहे.
आता यामध्ये आपल्याला मासे घालून घ्यायचे आहेत। आता मासे घालून झाल्यानंतर आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठीच गॅस चालू ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर आपली भाजी तयार होईल। अशा पद्धतीने आता आपली बांगड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे। रस्स्याला पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने एकदा नक्कीच भाजी ट्राय करून पाहत तुम्हाला नक्कीच आवडेल। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आपली बांगड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।